इतिहास जो कर्तृत्वाचा आहे तोच इतिहास बदनाम करून मनवादी आणि ब्राह्मणी वृत्तीने मांडला जातोय। आम्हाला रागच यायला तयार नाही। वेडात मराठे वीर दौडले सात होते, ते एक साथ होते। अहो हेच दलिंदर राजकारणी वेडात मराठे 40 म्हणतात, याचा अर्थ इतिहास तर उद्ध्वस्त करतात पण बंडखोर आणि गद्दारांना सर्टिफाईड करतात, सर्टिफिकेट देतात स्वतःच्या सुखासाठी। अरे राजकीय गिधाड्यांनीच राजकारणाची वाट लावली हे वेगळं सांगायची गरज नाही। म्हणूनच राजकारणाचा खून होतोय क्षणाक्षणाला। महाराज राजकारण उद्ध्वस्त केलं जातंय क्षणाक्षणाला। बावळ्यांनो तुमचं रक्त परत एकदा सांडलं जातंय बंडखोरी आणि गद्दारीसाठी। आणि महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींनो शंडासारखं फक्त डोळे वटारून पाहण्यापेक्षा मर्दासारखं खोटारड्यापणाला विरोध करायला शिका। मोठे मोठे नेते महाराष्ट्राने देशाला दिले, आज ते मोठे नेते मोठे म्हणायला सुद्धा राजकारण्यांमध्ये दम नाही, हिंमत नाही। आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुरुषार्थ सुद्धा नाही। अरे जी लोक पक्ष संपवण्यासाठी, जी लोक संघटन संपवण्यासाठी, जी लोक नाव आणि व्यवस्था संपवण्यासाठी खनेर्ड राजकारण करू शकतात त्यांचा जन्मसुद्धा त्याच पक्ष नेतृत्वाच्या सावलीत झालाय। घाणेरडी लोक, घाणेरडी मानसिकता, घाणेरडे विचार आणि घाणेरडे राजकारण खरं तर महाराष्ट्रातला प्रगतीवर घेऊन जाणार आहे, महाराष्ट्राला अधोगतीवर ठेवणार आहे। हे राजकीय पुढाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं। कारण एखाद्या पक्षाचे नेते प्रवक्ते हे दुसऱ्यावर सडकून टीका करतात, घाणेरडी भाषा बोलतात, एकमेकाची आईमाई काढतात, ठोकून काढू म्हणतात, संपून टाकू म्हणतात, कधी कधी ईडी सीबीआयच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या पक्षात त्यांना वेगळीवेगळी पदंसुद्धा मिळतील हो, परंतु तुमच्या क्षणिक स्वार्थासाठी चित्राताई आणि सगळी बाकीची मंडळी तुम्हाला क्षणिक स्वार्थासाठी सुखासाठी तुम्ही समोरच्याचं आयुष्य उद्ध्वस्त तर करताच, परंतु तुमच्या घाणेरड्या राजकीय चालीमुळे तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती, राजकीय विचार हे संपुष्टात आणता। कारण तुमचं घाणेरडं राजकारण हे दुसऱ्याच्या कर्तृत्वावर आहे, तुमचं कर्तृत्व शून्य आहे। तुमच्यामध्ये खरं तर बऱ्याच भाजपच्याच धरून चाला, भाजपच्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये कर्तृत्व शून्य आहे, पुरुषार्थच नाही। त्याचं कारणसुद्धा असं आहे, सगळी आयात मंडळी आहे, त्यांचे स्वतःचे नेते कर्तृत्ववान आहेत असे आज दाखवा, अजिबात नाही। आणि मग हे दुसऱ्यावर टपून असतात, ईडी सीबीआय आणि इतर कारणामुळं ते माणसांना डिस्टर्ब करतात आणि कळपात घेतात। म्हणजे अशाच पद्धतीनं भाजपलाच दोष देऊन उपयोग नाही, इतर राजकारण्याचा सुद्धा, इतर राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या नेत्याचा सुद्धा हाच अजेंडा आहे। काँग्रेस समजून घ्यायला आणि लक्षात संपून चाललोय हे लक्षात ठेवायला तयार नाही। राष्ट्रवादी मस्तवाल आहे, शिवसेना सध्या अडचणीत आहे, इतर राजकीय जे छोटे मोठे पक्ष आहेत ते वेगळ्या वेगळ्या निवडणुकांमध्ये सरेंडर होतात आणि घरात बसून पैसे मिळतात, त्याच्यामुळं तिकडं गोरगरिबांचं वंचितांचं भूलतापांचं राजकारण करायचं आणि मॅनेज व्हायचं, ही सगळी जी राजकारणाची म्हणजे सध्याची दुर्दशा झाली आहे, त्याच्यामुळं राजकारणाचा स्तर घसरला आहे। ज्यांच्याकडे पैसा आहे तीच तरुण पोरं राजकारणात उद्या बॅनरबाजी करून आणि हुजरेगिरी करून पुढे येतील, पण चांगल्या टॅलेंटेड सामान्य कर्तृत्ववान पोरांचं काय, ते कुणाकडं पाहतील, कुणाचं हित त्यांच्या लक्षात येईल, हा सगळा जर विचार केला तर राजकारण जेवढं घाणेरडं घडूळ आणि हिंसक होत आहे त्या पद्धतीचं राजकारणसुद्धा पुढाऱ्यांकडूनसुद्धा होत आहे। पण सगळं आळीमिळी गुपचिळी चालू आहे। दुर्दैव एवढंच आहे की मोठे मोठे नेते महाराष्ट्राने देशाला दिले, आज ते मोठे नेते
मोठे म्हणायला सुद्धा राजकारण्यांमध्ये दम नाही, हिम्मत नाही, आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुरुषार्थ सुद्धा नाही। अरे जी लोक पक्ष संपवण्यासाठी, जी लोक संघटन संपवण्यासाठी, जी लोक नाव आणि व्यवस्था संपवण्यासाठी खनेड राजकारण करू शकतात, त्यांचा जन्म सुद्धा त्याच पक्ष नेतृत्वाच्या सावलीत झालाय। हे जर 3 महिन्यात विसरले असतील तर राजकारणाची अवस्था काय? म्हणजे ज्यांची पात्रता नाही, ज्यांची लायकी नाही, त्याला मोठेपण दिलं, मंत्रीपद दिलं, सब कुछ दिलं, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला। आणि काही घाणेरडी लोक धर्माचं राजकारण करण्यासाठी व्यवस्थेचा खून करतात, धर्मांध आणि जातीय राजकारण करतात, व्यवस्था गांडू करून टाकतात आणि तरुणाई शंड करून टाकतात, याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकत नाही। कारण आमचा इतिहास तोडून मोडून मांडला जातो, आमचा इतिहासाचे लखतर महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली जातात। इतिहास जो कर्तृत्वाचा आहे तोच इतिहास बदनाम करून मनवादी आणि ब्राह्मणी वृत्तीने मांडला जातोय। आम्हाला रागच यायला तयार नाही। वेडात मराठे वीर दौडले साथ होते, ते एक साथ होते। अहो हेच दलिंदर राजकारणी वेडात मराठे 40 म्हणतात, याचा अर्थ इतिहास तर उद्ध्वस्त करतात पण बंडखोर आणि गद्दारांना सर्टिफाईड करतात, सर्टिफिकेट देतात स्वतःच्या सुखासाठी। अरे राजकीय गिधाड्यांनीच राजकारणाची वाट लावली हे वेगळं सांगायची गरज नाही। म्हणूनच राजकारणाचा खून होतोय क्षणाक्षणाला। महाराज राजकारण उद्ध्वस्त केलं जातंय क्षणाक्षणाला। बावळ्यांनो तुमचं रक्त परत एकदा सांडलं जातंय बंडखोरी आणि गद्दारीसाठी। आणि महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींनो शंडासारखं फक्त डोळे वटारून पाहण्यापेक्षा मर्दासारखं खोटारड्यापणाला विरोध करायला शिका, तरच तुमचं राजकारण इतिहासावर अवलंबून असेल। कारण लक्षात घ्या, इतिहासातून प्रेरणा घेतल्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाही। आणि खोटा इतिहास मांडला तर व्यवस्था शंड केल्याशिवाय राजकीय आणि सामाजिक आणि तथाकथित इतिहासकारी गिधाडं तुम्हाला सोडणार नाहीत। जागे व्हा।